त्याबद्दल आम्हाला ॲफिडेविट सादर करा. परंतु 2 वर्षामध्ये या सरकारने ॲफिडेविट दाखल केलं नाही, इम्प्रूव्हमेंट डाटाची बी तयारी दाखवली नाही. उठसूट उठले का सुटले केंद्र सरकारवर आरोप लावायचे, तिन्ही पक्षाचे नेते काही झालं तरी केंद्र सरकारवर आरोप लावायचे. आणि आता जेव्हा सुप्रीम कोर्टाने जेव्हा अंतिम समय आणले दिला, सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले, तेव्हा हे राज्य सरकारची झोप उघडली आणि आता त्यांनी इम्प्रूव्हमेंट डाटा गठीत करण्याकरिता लगभग 440 कोटी रुपये हे आता आयोगाले दिले. हे पैसे अगर 2 वर्ष अगोदर त्यांनी दिले असते तर ह्या OBC च्या राजकीय आरक्षणावर ही गदा नसती आली. आणि याच्यामुळे संपूर्णपणे अगर दोषी असेल तर हे शिवसेनेची, उद्धव ठाकरेची सरकार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे तिन्ही तिकडम सरकारचे सगळे नेते आले दोषी आहे. कारण राज्यामध्ये 52% हे OBC समाज आहे आणि या 52%वर अन्यायकारक भूमिका अगर कोणी घेतली असेल तर या सरकारने घेतली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची पहिली बी भूमिका तीच होती, आज बी भूमिका तीच आहे. आणि 4 दिवस पहिले झालेल्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सरकारने जो ठराव आणला होता त्या ठरावाला एक मतानं मान्यता देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आहे. कारण OBC च्या 27% आरक्षण हे डावलू नये, OBC च्या आरक्षण विना हे निवडणुका होऊ नये, अशा प्रकारची कठोर भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. परंतु निवडणूक आयोग या राज्य सरकारचं काय ऐकत नाही, सुप्रीम कोर्टामध्ये हे आपली बाजू मांडण्यामध्ये असफल झाले आहे का, अशा प्रकारची शंका आता या महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रामध्ये या हा विषय सुरू झाला आहे. आणि म्हणून जोपर्यंत OBC चे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नये, अशी सगळ्याच OBC समाजाची मागणी आहे, आमची भारतीय जनता पक्षाची बी मागणी आहे. परंतु निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया आता सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने बी राज्याच्या जनतेचं हित लक्षात घेता, राज्याच्या जनतेचं 52% लोकांचं OBC समाजाचं 27% राजकीय आरक्षणाचं हित लक्षात घेता, ही जोपर्यंत हे 52% इम्प्रूव्हमेंट डाटा राज्य सरकार 2 वर्षानंतर जागलं, लेकिन हा इम्प्रूव्हमेंट डाटा जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत हे OBC च्या या OBC जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या निवडणुका होऊ नये, अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे. सर, निवडणूक आयोगानं OBC चं राजकीय आरक्षण नसताना सुद्धा काम सुरू केलेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे भाजपतर्फे आपल्यामार्फत? उद्धव ठाकरे सरकारची इतकी नाचक्कीपणा होत आहे की हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग कोणीही या सरकारची दखल घेत नाही. आणि त्यामुळे हे हेतु पुरस्कार होत आहे का जाणून बुजून होत आहे? कारण OBC च्या संदर्भात देशातले 8 राज्यांवर याचा फरक पडत आहे आणि 8ही राज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा अपील दाखल केली आहे. परंतु राज्य सरकारच्या मनामध्ये काय आहे, कारण कंटिन्यू आपण पाहत आहोत राज्य सरकारच्या वतीने 3 पक्षाची ही सरकार आहे आणि तिन्ही पक्षाच्या या नेत्याचे वर्षन अलग अलग, यांचे बयान अलग अलग पद्धतीचे येत आहे आणि त्यामुळे चुनाव आयोग भी कन्फ्यूज आहे आणि सुप्रीम कोर्ट भी कन्फ्यूज आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने वारंवार ज्यांना सांगितलं, वारंवार या राज्य सरकारला सांगितलं की आपण इम्प्रूव्हमेंट डाटा तातडीने